खरबुजाची कोणती व्हरायटी लावू? रोप आपण आपल्या नजरेखाली बनवलेलं अजून चांगलं होतं, कारण क्रॉप कोरचे फायदे खूप आहेत. त्याच्यामध्ये एक प्रकारचं एक टणकपणा कडकपणा आला पाहिजे, पण त्याचं एक विशिष्ट एक शेड्यूल बनवलेलं असतं आम्ही आमच्याच घरी तारखेप्रमाणे. राम राम शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्राचं सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल कृषीप्रधान भारतमध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 250 ते 300 हेक्टरवर खरबूज या पिकाची लागवड केली जाते. पूर्वी नदी पात्रातच मोठ्या प्रमाणात खरबुजाची लागवड केली जात होती, परंतु आता व्यावसायिकदृष्ट्या फायद्याचं पीक आहे हे समजल्यानंतर आता शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये खरबूज लागवडीकडे वळताना आपल्याला दिसत आहेत. तर आज आपण याच खरबूज पिकाविषयी संपूर्ण A to Z लागवडीपासून काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती अनुभवी शेतकऱ्याकडून घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आपण अनुभवी शेतकऱ्याकडून घेऊया खरबूज या पिकाची संपूर्ण माहिती. तर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माधव गणेशराव लोमटे, राहणार बारड, तालुका मुदखेड. सर, तुम्ही किती वर्षापासून खरबुजाची लागवड करता? मला आज 7 ते 8 वर्ष झाली होती खरबूज पीक घेऊन. किती दरवर्षी किती आपल्याकडे असते प्लॉट, किती एकर असते? माझं ऑक्टोंबर ते मेपर्यंत 6 एकर होतं सगळं. ऑक्टोंबर ते मे महिन्यापर्यंत 6 एकरची लागवड होते प्लॉट. तर आपल्याला तिकडं जास्त ऊन लागत होतं म्हणून आपण आता इथं सावलीला येऊन बसलेलो आहोत. आपल्यासोबत लोमटे पाटील आहेतच, तर त्यांच्याकडून आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेणारच आहोत. तर पाटील, खरबूज लागवडीचा हंगाम कोणता बेस्ट आहे खरबूज लागवडीसाठी? खरबूज लागवडीसाठी आम्ही ऑक्टोंबरपासून लागवडी करतो ते एप्रिल मार्चपर्यंत घेतो, पण सगळ्यात बेस्ट जानेवारी फेब्रुवारीच्या लागवडी सगळ्यात बेस्ट आहेत, त्याचं ॲव्हरेज चांगलं येतं. ऑक्टोंबरपासून लागवडी तशा चालू होतात. तर खरबूज लागवडीसाठी आपल्याला जमीन कशा प्रकारची असायला हवी? जमीन कुठलीही चालते, असं काही विशेष नाही त्याला, पण निचऱ्याची जमीन राहिलेली सर्वात चांगली. अच्छा. तर पाटील, आपण खरबूज लागवडीसाठी मल्चिंग कोणती वापरता? मल्चिंग तशी 20 मायक्रॉन भेटतं, 25 भेटतं, 30 भेटतं. 25 आणि 30 घेतलं तर खूप चांगलं, पण त्याचा कॉस्ट बघून शेतकरी काही जण खर्च कमी करण्यासाठी 20 मायक्रॉनसुद्धा वापरतात, पण 20 मायक्रॉनची एका पिकासाठी चालते, त्याच्यावर डबल काही घेता येत नाही आपल्याला. बरं. आपण खरबूज लागवड करण्याच्या अगोदर जमिनीची पूर्व मशागत कशा पद्धतीने करून घेतो? पूर्व मशागतीमध्ये नांगरटी करायची, त्याच्यानंतर कल्टिवेटर करायचं आणि त्याला रोटर मारून घ्यायचं, जमीन थोडीशी बारीक करायची, ढेकळं ठेवायचे नाही त्याच्यात, त्याच्यामुळे बेड चांगले येतील. अच्छा. तर नंतर बेड मारत असताना किती अंतरावर मारायची? बेड 7 फुटावर घेता येतात आणि 6 फुटावर घेता येतात. 7 फुटाचे जर बेड घेतले, 3.5 फुटाचे बेड मारले म्हणजे 1 सोडून 7 फुटावर बेड घ्यायचं, त्याच्यामुळं अंतर व्यवस्थित येईल आणि लागवड संख्या व्यवस्थित बसून ॲव्हरेज चांगलं येईल. 3.5 फुटाचे बेड मारले तर 7 फुटाचं म्हणजे 7 फुटाच्या बेडवरचं ॲव्हरेज चांगलं येईल. बरं. आणि नंतर आपण त्या मल्चिंगवर आपण लागवड करत असताना खरबुजाची त्याचं अंतर काय असायला हवं? त्याचं 1.5 फुटावर लागवड करता येईल आपल्याला, काही जण 1.5 ते 2 वर घेतात, पण 1.5 फुटाचं चांगलं, 7200 ते 7300 संख्या बसते त्याच्यात, त्याच्यामुळे इन ॲव्हरेज चांगलं येईल. अच्छा. बरं, आपण खरबुजाची कोणती व्हरायटी लावतो? खरबुजाची व्हरायटी सगळीकडं मागणी लोकलमध्ये सगळीकडे तर मागणी कुंदनचीच आहे आणि कुंदनच लावतो सगळेजण. तर यावर्षी माझ्याकडे व्हरायटी मृदुला नावाची, त्याच कंपनीची नोयू सीडची मृदुला होती माझ्याकडे, त्याची ॲव्हरेज चांगलं आलं आहे आणि मागणी पण त्याची चांगली आलेली आहे. कुंदन ही सगळ्यात जास्त चांगली व्हरायटी आहे, ॲव्हरेज देतं, गोडी चांगली आहे आणि मागणी पण मार्केटमध्ये त्याची जास्त आहे. बरं, आपण लागवड करत असताना टोकन पद्धतीने बिया टोकन करून लागवड करतो काय? त्याचा आपण घरी रोप तयार करून रोप लागवड करतो. लागवडी तर दोन्ही करता येतात, असं काही प्रॉब्लेम नाही, पण बिया लागवड केलेली लागवड ही 70% आपली असते आणि रोप लागवड केलेली ही 100% आपली असते, कारण रोप लावल्यानंतर आपण 100% त्याचं जर्मिनेशन पकडतो, म्हणजे आपली लागवड असते. पण बियामध्ये किती निघतील किती राहतील याचं काही गणित नसतं, त्याच्यामध्ये ॲव्हरेज कमी येणारच त्याचं. मग आपण रोप लागवड करत असताना रोप विकत आणतो का आपण घरी तयार करतो? इथंच रोप मी घरीच बनवतो, तसं नर्सरीमध्ये पण मिळतं, पण रोप आपण आपल्या नजरेखाली बनवलेलं अजून चांगलं होतं, त्याच्यामुळे मी रोप घरीच बनवतो आणि नर्सरीमधूनही चांगल्या नर्सरीमधून घेतलं तर तेही चांगलं असतं, पण इथं बनवलेलं आपले 2 ते 3 हजार तिथं बचत होते, उत्पन्न ती वाढतं तेवढी होते. बरं. पाटील, आपण आता मल्चिंग आतरण्याच्या अगोदर एक बेसल डोस टाकतो, तर त्या बेसल डोसमध्ये आपण कोणत्या कोणत्या खताचा वापर करतो?
बेसल डोस मध्ये आपण बेड ज्यावेळेस मारतो आपण पहिले एक मुद्दा सांगतो की बेड ज्यावेळेस मारतो आपण बेड मारल्यानंतर आपण त्याला पहिलं ठिबक टाकून भिजवतो भिजवल्याच्या नंतर आपण सेंटरमध्ये त्याला उकरतो उकरल्यानंतर त्याच्यात खत टाकतो आपण म्हणजे बेडवर खत टाकल्यानंतर त्याला पहिलं बुजवायचं त्याला वरून एक तर पत्रा वगैरे फिरवायचा नसेल तर बाया लावून हातानं त्याचं बेडची सारवण करून घ्यायची म्हणजे बेड चांगले येतील मल्चिंग फिट बसेल त्यासाठी हे पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा शेतकऱ्यांनी त्याच्यानंतर आपण बेसल डोस निवडायचा त्याच्यामध्ये आपण डीएपी घेऊ शकतो एक पोतं एकरी किंवा मग सुपर फॉस्फेट घेऊ शकतो तीन पोते एकरी त्यासोबत युरिया एक पोतं आणि हिवाळ्यामध्ये टाकायचं असेल तर अमोनियम सल्फेट वापरायचं आणि उन्हाळी वापरायचं तर युरिया वापरायचा डीएपी झाला युरिया झाला त्याच्यानंतर त्याच्यात पोटॅशचं एक पोतं त्याच्यानंतर मायक्रोनिटीनची एखादी किट वगैरे टाकायची चांगली चांगल्या कंपनीची घेऊन तसेच कंपोस्टमध्ये काही आलेले आहेत खतं सिटी कंपोस्ट वगैरे ते काही टाकायचं परत त्याच्यामध्ये साफ एक किलो टाकायचं एकरी बुरशी वगैरे लागू नये म्हणून तसंच कॅल्डन 4G टाकायचं म्हणजे खाली कीटक वगैरे त्या रोपाला खाऊ नये किंवा बेडमध्ये असले तर ते मरून जातील एवढे खतं खूप होतील त्याच्यानंतर आपण रोप लागवड मल्चिंग अंतरतो आणि त्यानंतर रोप लागवड करतो रोप लागवड केल्यानंतर किती दिवसानंतर आपल्याला पहिली आळवणी करावी लागते किंवा ड्रेंचिंग करावं लागते रोप लावते वेळेस आपण एक लक्षात गोष्ट घ्यायची रोप लावते वेळेस तू एक त्याचे जे कोकोपीटचे गट्टू असतात ते फुटू द्यायचे नाही ते फुटले तर बाया वगैरे ते तसेच लावतात तिथे चुका होते आपल्याला वाटते ती मर व्हायली मर नसती ती ते बायाच्या काही चुका असतात तर मर ही आपल्याला कमीत कमी 2 दिवसांनी कळती पहिल्या दिवशी तर कळतच नाही कारण ती गट्टू फुटलेली मर असती तर तेवढं रोप लावल्यानंतर आपण दुसरा एक दिवस थांबायचा त्याच्या 2 दिवसाला आपण आळवणी पहिली घ्यायची ट्रायकोडर्मा आणि मायक्रोराजेची पहिली आळवणी घ्यायची त्याच्यानंतर परत 2 दिवसाला आपण दुसरी आळवणी घ्यायची डेंटासू 22 टीन आणि अमिनो ॲसिड ही दुसरी आळवणी घ्यायची हे 2 आळवण्या घ्यायच्या आणि नंतर फर्टिगेशन चालू करायचं आपण मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय की खरबुजा पिकासाठी प्रोटेक्शन पेपरचा क्रॉप कव्हरचा वापर केला जातो तर तुम्ही तशा पद्धतीचं काय नियोजन करता हो आम्ही जवळजवळ तर क्रॉप कव्हरचे हे पिकच घेत नाही कारण क्रॉप कव्हरचे फायदे खूप आहेत आणि ओपनसुद्धा घेता येतं काही प्रॉब्लेम नाही फक्त फवारण्या वाढतात क्रॉप कव्हरचे मुळातच फायदे जास्त आहेत ज्यावेळेस आपण लागवड करतो तर आम्ही आपण 5 ते 6व्या दिवशी क्रॉप कव्हर टाकून देतो त्याच्यावर तिथून 20 दिवस आपल्याला कुठलंही काम नसतं क्रॉप कव्हर टाकल्यानंतर 20 दिवस ते पीक क्रॉप कव्हरमध्ये असते 20 दिवसापर्यंत आपण दुसरी इतर कामं करू शकतो फक्त त्याला एक खतं द्यायचे खालून आपल्याला दुसऱ्या लागवडी करू शकतो बरेचसे फायदे आहेत असे तसेच पिकाला एवढे फायदे आहेत की पीक एकसारखं मध्ये वाढतं आणि ज्यावेळेस आपण त्याचा क्रॉप कव्हर काढतो आपण एक विशिष्ट 20 दिवसापर्यंत त्याची उंची वाढते त्यावेळेस आपल्याला समजते की क्रॉप कव्हर आता काढायला आलं कोणी 17व्या दिवशी पण काढतं कोणी 18व्या दिवशी पण काढतं पण क्रॉप कव्हरमधून काढलेलं जे पीक असतं एकसारखं वाढलेलं असतं जुनी जे शटिंगमध्ये जे लवकर होणारी शटिंग असती ती मध्येच खाली ड्रॉप होती त्याच्यामुळं काय होतं की पुढे येणाऱ्या शटिंगचं क्रॉप कव्हर काढल्यानंतर आहे ती शटिंग मोठ्या साईजची येणार आणि क्वालिटीचं पीक निघतं मधून क्रॉप कव्हरमधून क्रॉप कव्हर कीटक जेवढे आहेत त्याच्यासाठीच आहे क्रॉप कव्हर हे बुरशीसाठी नाही जर वातावरणामध्ये चेंज झालं तर क्रॉप कव्हरमधून सुद्धा मध्ये ब्लाइट येऊ शकतो मध्ये बुरी येऊ शकते मध्ये दावणीसुद्धा येऊ शकते त्याचे जे मुख्य रोग आहेत काही ते रोग मध्येसुद्धा येऊ शकतात त्याच्यामुळे वातावरणामध्ये जेवढे जेवढे बदल होतात त्या बदलाप्रमाणेसुद्धा क्रॉप करून वरूनसुद्धा आपल्याला फवारण्या करता येतात मध्ये ते फवारण्या आम्ही सतत आभाळ यावर्षीचं तर खूप वातावरण खराब होतं ऑक्टोबर महिन्यापासून ते कम्प्लीट जानेवारीपर्यंत फेब्रुवारीपर्यंत वातावरण खराब होतं त्यावेळेस मधूनसुद्धा आम्ही फवारण्या केल्या आहेत त्याच्यामुळे क्रॉप कव्हर हे घेतलंच पाहिजे माझं तर स्पष्ट म्हणणं आहे क्रॉप कव्हर घ्या म्हणजे त्याची क्वालिटी निघेल रोप तसं निघेल आणि फळाचीसुद्धा क्वालिटी निघेल अच्छा क्रॉप कव्हर काढल्यानंतर आपल्याला फर्टिगेशन करायचं असते खत व्यवस्थापन करायचं असते तर खत व्यवस्थापनामध्ये आपण काय काय करतो कोणता कोणता खत देतो खत आपण सुरुवातीपासून लागवड सुरू झाल्या 2 आवळण्या सुरू झाल्या की चालू करतो 1919 पासून पहिला डोस आम्ही सगळेजण 1919 चालू करतो पण आम्ही कॅल्शियम देतो सुरुवातीला त्याच्यामध्ये एक प्रकारचा एक टणकपणा कडकपणा आला पाहिजे रोप मजबूत झाला पाहिजे म्हणून सुरुवातीचा पहिला डोस आम्ही कॅल्शियमचा देतो 1 किलोचा त्याच्यानंतर आम्ही 1919 आणि मायक्रोनिटीन देतो जिलेटेडमध्ये मायक्रोनिटीन द्यायचं 1919 3 डोस करतो 1 4-4 किलोचे 3-3 किलोचे
त्याच्यानंतर आम्ही 1261 घेतो सर. 1261 आम्ही हिवाळ्यामधल्या प्लॉटला घेतच नाही, एखादा डोस देतो कारण नत्र जास्त गेल्यानंतर पानामध्ये पातळपणा येऊन बुरीसारखे रोग, ब्लाईटसारखे रोग येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आम्ही 1261 हिवाळ्यामध्ये कमीत कमी वापर करतो, उन्हाळ्यात जास्त वापर करतो. तर 1919 1261 त्याच्यानंतर 1343 कॅल्शियम बोरॉन, त्याच्यानंतर आम्ही 1345 मुख्य म्हणजे साईज येण्यासाठी 1345 5234 आणि 0620 त्याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉनचे 1-2 डोस करायचे. अशी अखेरीपर्यंत साईज येईपर्यंत पोटॅशियम शोनाईट आणि त्याच्यानंतर 0050 किंवा SOP सल्फर ऑफ पोटॅश या अखेरीपर्यंत आम्ही असे डोस करतो. पण त्याचं एक विशिष्ट एक शेड्यूल बनवलेलं असतं आम्ही आमच्याच घरी त्याप्रमाणे, त्याच्याप्रमाणे आम्ही करतो. शेतकऱ्यांनी सहजासहजी मनानं काहीच करू नये किंवा दुकानदार सांगतात त्याच्याविषयी करू नये, आपण ते कुणातरी अनुभवी शेतकऱ्याला विचारून त्याचं शेड्यूलच करून घ्यावं. मग एक दिवस आड करून हो, दोन दिवस आड करून किंवा तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी एक फर्टिगेशनचं एक शेड्यूल बनवायचं, त्याला पाणी किती द्यायचं कसं द्यायचं याचंसुद्धा शेड्यूल बनवायचं. क्रॉप कोर टाकल्यानंतर आपण 1918 ते 1919 दिवशी आल्यानंतर तर त्यावेळेस आपण कॅल्शियम बोरॉनचा अजून एक डोस द्यायचा. त्याच्यानंतर 20 दिवसाला आपण क्रॉप कोर काढायचं. 20 दिवसाला क्रॉप कोर काढल्याच्यानंतर आपण एक बुरशीनाशक सोडायचं त्याला आणि एक कीटकनाशक सोडायचं, इमिडाक्लोप्राइड हो, ॲक्ट्रा हो. हे दिल्याच्यानंतर आपला प्लॉट पूर्ण काढलेला असतो. त्यावेळेस आपल्याला फवारण्याचं तुम्हाला मी परत पुन्हा सांगतो की आपण फवारण्या कशा घ्यायच्या, अगोदर खताचं सांगतो. तर त्यावेळेस आपण कॅल्शियम बोरॉन दिल्याच्यानंतर 1343 मॅग्नेशियम आणि झिंक हे त्यावेळेस स्टार्ट करायचं. क्रॉप कोर काढल्याच्यानंतर मॅग्नेशियम 1343 आणि झिंक याचे 2 दिवस आड करून कंप्लीट 3 डोस द्यायचे. आपण झिंकचा त्याच्यामध्ये 1 डोस घ्यायचा, चिलेटेड झिंकचा, त्याच्यामुळे फुलाची संख्या वाढेल आणि शेंडा वाढेल. तिथून क्रॉप कोर काढल्याच्यानंतर आपण 8व्या 7व्या 8व्या दिवसापर्यंत शेंडी खुडणी आपल्याला खूप महत्त्वाची आहे मित्रो. शेंडी खुडणीमुळं ब्रँची वाढ होईल कारण आपल्याला मेन वेल आहे, त्या मेन वेलाच्या मध्ये जे छोटे ब्रँच असतात ते आपल्याला फळाच्या ब्रँच असतात. मेन वेलाला फळं जास्त लागत नाहीत, त्याच्या ब्रँचला फळं जास्त लागतात. तर त्या ब्रँच वाढवण्यासाठी आपल्याला शेंडे खुडायचे. शेंडे खुडणीमध्ये फक्त शेंडा आपल्याला 1 इंचाचा समोर जो शेंडा असतो तो शेंडे पूर्ण शेंडे सुरुवातीला आपण खुडून घ्यायचे. ते शेंडे खुडल्याच्यानंतर त्याला आपण बुरशीनाशकची त्या दिवशी फवारणी घ्यायची. म्हणजे ते शेंड्याला आपल्याला बॅक्टेरिया वगैरे आपल्या हातात असतात, बायकांच्या हातात असतात, त्या ते बॅक्टेरिया वाढू नये म्हणून एक फवारणी बुरशीनाशकाची घ्यायची. त्याच्यानंतर आपण फुलवाडीचा काळ संपला, आपल्याला आता छोटी छोटी शटिंग दिसायला लागेल. त्याच्या अगोदर आपण पिवळे चिकट सापळे आणि ग्लास आणि चॉकलेट हे महत्त्वाचा विषय. क्रॉप कोर काढल्यानंतर ते पहिले लावून घ्यायचे पोव्या शेतामध्ये आणि डंकमाशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चॉकलेट लावणं खूप आवश्यक आहे, ते अगोदर लावून घ्या. तर तुम्ही म्हणत आहात की सेटिंग खूप महत्त्वाची असते, तर आपल्या या खरबुजाला सेटिंग जास्तीत जास्त प्रमाणात होण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल? सेटिंग होण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत ते पाळाव्या लागतील. मुख्य गोष्टी आहेत ते तर कम्प्लीट पाळाव्याच लागतील. त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट आहे की फुल वाढ होण्यासाठी आपल्याला कॅल्शियम बोरॉन आणि वरून एखादा स्प्रे, चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन आणि झिंक या 3 गोष्टीचा एखादा स्प्रे जाऊ द्यायचा. तसंच मधमाशी येणं खूप जरुरी आहे आपल्याला. ऑक्टोबर महिन्यामध्ये आभाळ वगैरे असतं, त्यावेळेस मधमाशी कमी येते, उन्हाळ्यात मधमाशी जास्त येते आणि ती मधमाशी वाढवणे किंवा फुलाची संख्या वाढवल्यामुळे त्याचं अट्रॅक्शन वाढवणे, परागीकरण होण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी मधमाशी येणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपल्याला फवारण्या ह्या मधमाशीला कुठल्याही घातक होणार नाहीत ह्या फवारण्या घ्यायच्या नाही तिथून, ते मी पुढे तुम्हाला सांगतोच. त्याच्यासाठी कॅल्शियम बोरॉन, झिंक आणि वरून स्प्रे, चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन आणि झिंकचा ड्रीपमधून सुद्धा द्यायचा आणि वरून स्प्रे घ्यायचा, त्याच्यामुळे शटिंग वाढेल आणि शेंडे खुंडीमुळे शटिंग जास्त वाढणारच. अच्छा, तर त्यानंतर आपल्याला कोणकोणते रोग ह्या पिकावर येतात आणि त्या प्रत्येक रोगासाठी आपण कशा पद्धतीने वेगवेगळे उपाययोजना करतो? या वेलवर्गीय पिकावर बरेचसे रोग येतात. प्लॉट ओपन झाल्यानंतरच त्याच्यावर अटॅक भरपूर सुरुवात होतो. बुरशीचा अटॅक तर मध्ये सुद्धा येऊ शकतो, पण आता कीटक सगळे ते हिरवागार बगीचा बघून कीटक ते येणारच आता. त्याच्यामुळं पिवळे चिकट सापळे कमीत कमी 20 सापळे तरी आपण बागामध्ये लावायचे, कारण त्याच्यावर जवळजवळ 50% कीटक हे त्याला चिटकतात. तसंच शेंडे खुंडी आपण 2 वेळेस करतो,
शेंडे खुंडीमध्ये सगळे मुख्य कीटक हे शेंड्यामध्ये जाऊन बसलेले असतात, ते आपल्याला दिसत नाहीत. शेंडे खुंडल्यामुळे 50% कीटक त्या शेंडे खुंडीमध्ये जातात, त्याचे ते फायदा आहे. तसंच त्याच्यावर मुख्य येणारे रोग पांढरी माशी, थ्रिप्स, परत काळा मावा, परत त्याच्यावर चिकटा, परत आळी, आळी तर भरपूरच येते. तर त्याच्यासाठी मुख्य आपल्याला बुरशीचे रोग काही आहेत, त्याच्यामध्ये ब्लाईट आहे, अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट, भुरी, दावणी, परत गमस्टीम ब्लाईट म्हणजे वेल चिराचा एक प्रकार असतो, तर तो एक आहे. त्याच्यामधून असा द्रव, चिकट द्रव बाहेर निघतो, तो तर भरपूर घातक रोग असतो. असे बरेचसे रोग आहेत, मुख्य रोग मी तुम्हाला सांगितले, ते जर कव्हर केले तर प्लॉट तुमचा चांगला येऊन जाईल. ते आपल्याला कव्हर करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने औषधाची फवारणी घ्यावं लागेल किंवा कसं नियोजन करावं लागेल? प्लॉट उघडल्यानंतर एक दिवस जाऊ द्यायचा, दुसऱ्या दिवशीपासून त्याच्या फवारण्या स्टार्ट करायच्या. मुख्यतः रोग आल्यानंतरच फवारण्या कराव्या असं करू नये, तर रोग येऊ नये म्हणून फवारण्या कराव्या, आणि त्या ग्रीन आणि ब्ल्यू टँगलच कराव्या. त्या औषधाच्या बाटलीवर पाठीमागं लिहिलेलं असतं किंवा एक चित्र असतं, तेच फवारण्या कराव्या. म्हणजे एकतर शटिंगच्या काळात मधमाशी शटिंग झाल्यानंतर थोड्याशा हार्ड फवारण्या केल्या चालतात, पण हार्ड फवारण्या शक्यतोवर करू नये, कारण ते फळ आपण विकतो आणि घरीसुद्धा खातो, कारण ते विष त्या फळामध्ये जाऊ नये हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जैविक काही वापरायचं आणि रासायनिकही वापरायचं, याचं संतुलन ठेवून ते पीक काढायचं आपल्याला, आणि मधमाशी वाचवायची आपल्याला, ते मुख्य महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यानंतर प्लॉट आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला प्लॉट उघडल्यानंतर बायो 303, रेडोमिल गोल्ड अशा साध्या फवारण्या आणि एखादं मायक्रोन्युट्रिएंट असं घेऊ शकता. त्याच्यानंतर 2-3 दिवसाला दर चौथ्या दिवशी एखादी फवारणी घेतली म्हणजे ते पीक आपलं चांगलं राहील. मग दावणी येऊ नये म्हणून आपण रेडोमिल गोल्ड वापरा, त्याच्यात ट्रायकोड आपलं तुमचं रिवर्स वापरा, बरेचसे असे औषधं आहेत, तुमचं झांप्रो आहे BSF-चं, असे बरेचसे प्रोडक्ट मार्केटमध्ये चांगले ग्रीन टँगलचे प्रोडक्ट आहेत, त्या ते वापरल्यानंतर मधमाशीला घातक होणार नाही, रोग येणार नाहीत. कीटकासाठी म्हणलं तर मुख्य पांढरी माशी आणि थ्रिपसाठी डेलिगेट वगैरे, तुमचं लॅनो वगैरे आहे, तुमचं शेफिना आहे, हे चांगले प्रोडक्ट आहेत जे आपल्याला शरीराला घातक नाहीत आणि त्या मधमाशीलाही घातक नाहीत, पिकालाही घातक नाहीत, असे वापरलं तर चांगलं होईल. म्हणजे दर चौथ्या दिवसाला आपल्याला स्प्रे घ्यायचं आहे, ते सुद्धा मधमाशीला काही अपायकारक निसर्गाला असा घातक नसणारा घ्यायचा आहे. पर तुम्ही बोलता मध्ये असंच एकदा म्हणालात की दोन वेळेस आपल्याला शेंडे खुंडणी करावं लागते, तर ते शेंडे खुंडणी कधी करावं लागते, त्याचा कालावधी सांगा आम्हाला. त्याचा कालावधी असा आहे की ज्यावेळेस आपण क्रॉप कोर उघडतो म्हणजे आपले रोपाची 20 दिवस पकडायचे, आणि क्रॉप कोर मधले 20 दिवस म्हणजे आपला तो प्लॉट 40 दिवसाचा होतो, बरोबर आहे. 40 दिवसाचा आपण प्लॉट काढतो क्रॉप कोर मधून, तिथून 45 दिवसाला आपण खुंडणी करू शकतो. काढल्यानंतर 45 दिवसाला का लागवडीनंतर 45 दिवसाला? नाही, काढल्या एकंदरीत 45 दिवस तेच होतात, लागवडीनंतरही होतात आणि माझ्या मते त्या क्रॉप कोर मधून काढल्यानंतर होतात. 45 ते 50 दिवस इतक्या दिवसामध्ये आपण त्याची खुंडणी करू शकतो पहिली. आणि दुसरी खुंडणी वरची शटिंग झाल्याच्या नंतर, ज्यावेळेस शटिंग ही खाली येते म्हणजे खाले बेडच्या खाली शटिंग येते, त्यावेळेस एकदा शेंडे तुम्हाला उभे टाकलेले दिसतात असे, म्हणजे ते मुख्य असा दिवस ठरवता येत नाही, फक्त तुमच्या प्लॉटच्या इम्प्रुव्हमेंटवर असते ते, की तुमचा प्लॉट किती वाढलाय आणि शेंडे किती वाढले, त्या याच्यावर आपण ते खुडायचे आणि शटिंग वाढून घ्यायची आणि रोगही कमी करायचा त्याच्यातला. बरं, ह्या सगळ्यानंतर आता आपल्याला हार्वेस्टिंग करण्यासाठी पीक किती दिवसानंतर तयार होते, कधी हार्वेस्टिंग करण्यासाठी आपल्याला येते पीक? हार्वेस्टिंगसाठी आपल्याला जवळजवळ हिवाळी प्लॉटला 95 ते 100 दिवस लागतात जवळजवळ हार्वेस्टिंगसाठी, आणि उन्हाळी प्लॉटला 75-80-85 दिवस. बियाणं लावलेलं असेल तर 75-80 दिवसात येईल, रोप लावलेलं असेल तर 85 दिवस घे. हार्वेस्टिंगला फळ थोडंसं पांढरं पडतं आणि पिवळ्या साईजचं, पिवळ्या कलरचं होतं, पिवळा कलर आला की तो काढायला आला, देठ हिरवा असताना त्याची कटिंग करून घ्यायची, देठ पूर्ण पिवळा पडला की त्याची हार्वेस्टिंग करायची नाही, देठ ठेवूनच हार्वेस्टिंग करा, कारण मार्केटमध्ये जास्तीत जास्त डेटाचा माल गेल्यानंतर त्याला रेट थोडासा 1 रुपया जास्त मिळतो. बरं, आता हे झालं आपल्या पिकाचं संपूर्ण नियोजन, तर आपल्याला एकरी किती उत्पन्न मिळते
आणि त्याला भाव काय मिळतो सरासरी हे सुद्धा सांगा. एकरी उत्पन्न आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या प्लॉटचं 12 ते 15 टन माल निघतो एकरी, आणि उन्हाळी प्लॉटमध्ये 18 ते 20 उन्हाळी प्लॉटमध्ये हे 100% उत्पादन चांगल्या प्लॉटमध्ये चांगल्या मेहनतीमध्ये निघून जातं. आणि त्यांना भाव काय मिळतो सरासरी अंदाजा? तुम्ही 7-8 वर्षापासून लागवड करता, तुम्हाला चांगला अनुभव आहे, तर तुम्ही सांगा. सरासरीमध्ये 15 ते 20 रुपये, म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्याची मागणी वाढलेली असते तर सरासरी वाढते त्याची 18-20 रुपयापर्यंत जाते, आणि हिवाळ्यामध्ये मागणी कमी असते पण मार्केटमध्ये मालही कमी असतो, त्याचा पण रेट 15 रुपयापासून 20 रुपयापर्यंत जातो ॲव्हरेजमध्ये. म्हणजे हे पीक शेतकऱ्यांनी लागवड करण्यासाठी अतिशय चांगलं पीक आहे. तर सगळं नियोजन करण्यासाठी एकरी खर्च किती येईल? एकरी खर्च नवीन शेतकरी असेल तर त्याचा खर्च थोडा वाढलेला असतो, कारण त्याला सगळं नवीन घ्यायचं असतं, ठिबक नवीन घ्यायचं असतं, त्याला मल्चिंग नवीन घ्यायची असते, त्याला माहिती कमी असते, त्याच्यामुळे त्याचा खर्च थोडा वाढलेला असतो. पण एकरी हिवाळ्याचा जो खर्च असतो तो 1 ते 1.10 पर्यंत जातो हिवाळी, आणि उन्हाळी खर्च आहे तो 65-70 ते 80 पर्यंत. तर तुम्ही 7 ते 8 वर्षापासून लागवड करता खरबुजाची, तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीचे काही प्रयोग करून बघितले आहेत, काय आंतरपीक घेऊन बघितले आहेत, काय केलेले आहे का असं? हो, मी गेल्या वर्षी मिरची घेतलेली आहे, तर सगळीकडे खरबुजामध्ये मिरची घेतात, तर मी गेल्या वर्षी खरबुजामध्ये मिरची घेतली होती तर ती माझी सक्सेस झाली. त्याच्यानंतर यावर्षी मी पाठीमागे हे प्लॉट खरबूज लागवड केलेली आहे, त्याच्यात आज सायंकाळी 4 वाजता मी आता हे मिरची लावणार आहे, याच्यात आता 2 इंची लागवड करणार आहे. मिरची ही सक्सेस झालेली आहे त्याच्यामध्ये, पण त्याची लागवडीची पद्धत आपल्याला थोडीशी आपण बदललेली आहे. बेड आपण त्याला मिरचीचे 5 फुटाचे केलेत, त्याच्यावर आपण 1/4 फुटावर खरबूज लावले आणि 1/4 फुटावर मिरची लावली झिकझॅकमध्ये. तर त्याच्यामध्ये आपण काय केले की अगोदर खरबूज लावायचं, खरबूज लागवड झाल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर आपण मिरची लावायची त्याच्यात, कारण 8 ते 10 दिवसात त्याचे जे काही आळवण्या वगैरे आहेत ते करून घ्यायच्या खरबुजाच्या, त्याच्यानंतर मिरचीच्या आळवण्या 2 आळवण्या करून मिरची लागवड करून ते त्याचं फर्टिगेशन चालू करेल. आणि याचं मुख्यतः आपण या प्लॉटचं फर्टिगेशन हे 4-4 दिवसाला ठेवलेलं आहे, आणि पाणी हे आपण आता उन्हाळी प्लॉटला दररोज देतो आहे, त्याच्यामुळं हा प्लॉट सक्सेस झाला आहे मिरचीचा, त्याच्यामुळं मिरची ही शाश्वत झाली, त्याच्यामध्ये पक्कं उत्पन्न दोन्हीचे खूप चांगले येते. 7 महिन्यामध्ये आपण त्याच्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 लाख रुपये आपण काढू शकतो. तर पाटील, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलात, तुमची माहिती आमच्या शेतकऱ्यांसाठी खरंच उपयुक्त ठरणारी आहे, अशीच माहिती तुम्ही आम्हाला देत जा. तुम्ही शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असताच आम्ही याच्यानंतरसुद्धा आपल्याकडे येऊ, आमच्या शेतकऱ्यांना जी माहिती लागत असेल ती माहिती तुमच्या थ्रू आमच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू. तुम्ही खूप चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. तर शेतकरी बांधवांनो, खरबूज हे पीक खूप प्रॉफिटेबल आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोगसुद्धा आपल्याला करता येतात, त्याच्यामध्ये आंतरपीकसुद्धा घेता येते. पाटलांनी सांगितल्याप्रमाणे नियोजन करून जर आपण खरबुजाचं पीक घेतलं तर आपल्याला खूप फायदा होणार आहे. पारंपरिक पिकांपेक्षा या पिकामध्ये फळपिकामध्ये खूप फायदा भेटतोच, तर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळपीक लागवडीकडे वळलं पाहिजे, खरबूज लागवडीकडे वळलं पाहिजे. काही माहिती लागतच असेल तर आम्ही आहोतच माहिती देण्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असलास आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, असेच नवनवीन शेतीतल्या माहितीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहूच. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.